अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। सानपाड़ा में शिवाई महिला मंडल का हल्दी कुमकुम कार्यक्रम, महिलाओं को दी गई साइबर सुरक्षा की जानकारी। मला एक सांगा, मला व्यक्तीला ऍड करून प्रोफाइल असेल, म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला सर्च करायला जर तुमचा प्रोफाईल जास्त वेळ बघत असेल, तुम्ही कुठे जॉब लात, कुठे लोकेशन, तुमच्या शाळेत, कुठं शाळा, तुम्ही कसं पर्सनल प्रोफाईल बघत असेल, सो दॅट्स अ प्रो। तुम्हाला अजून एक सांगतो की आता आपण फेसबुक वगैरे वापरतो, सो पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन शक्यतो डेट ऑफ बर्थ वगैरे नका शेअर करू, आणि जर ती व्यक्ती आपल्या ओळखीची असेल आणि जर ती आपल्या चांगली ओळखीची असेल तरच तिला फ्रेंड म्हणून तिची रिक्वेस्ट ॲड करा, ॲक्सेप्ट करा। उगाचच तुम्ही असं म्हणजे अनोळखी व्यक्तींना माझे फ्रेंड्स एवढे आहेत किंवा मला फ्रेंड्स एवढ्या माझ्या बड्याला एवढ्या फ्रेंड्सनी पोस्ट केलं, शेअर्स केलं, या गोष्टीमुळे आपण कुणाला पण ॲड करत जातो आणि कुणाला पण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो। सर तसं काही करू नका, जे ओळखीचे असतील आपले ऑथराइज मित्र मैत्रिणी असतील त्यांनाच ॲड करा। सानपाड़ा में वरिष्ठ समाज सेविका शुभांगी मिलिंद सूर्यराव के नेतृत्व में शिवाई महिला मंडल द्वारा हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में महिलाओं की सशक्तिकरण के लिए मार्गदर्शन किया गया। साइबर एक्सपर्ट अमोल हांडे ने महिलाओं को साइबर क्राइम से बचने जरूरी उपायों की जानकारी दी। कार्यक्रम में शामिल महिलाएं और साइबर एक्सपर्ट दोनों ने आयोजन के लिए समाज सेविका शुभांगी सूर्यराव की सराहना भी की। सायबर क्राईम आणि सोशल नेटवर्किंग साईट्स, तुम्ही जर तुम्हाला जर माहीत असेल की आजकाल आपण जे मोबाईल वापरतो आहे, तर मोबाईल वापरल्यामुळे आपण सोशल नेटवर्किंग साईट्स पण वापरतो आहे, पण त्या सोशल नेटवर्किंगद्वारे जे काही सायबर क्राईम्स होत आहेत त्या सायबर क्राईमद्वारे आपण कसं आपण सामोरं जायचं आणि त्याबरोबर आपण काय काळजी घ्यायची हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे। आणि आपण आजकाल कसं फेसबुक हॅक होत आहेत, इंटरनेट बँकिंगवर फ्रॉड्स वाढले, त्याची जनजागृती करणं आणि त्यावर एक उपाय देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तो हा एक उपक्रम होता। एखादा फोन येतो किंवा मेसेज येतो त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही ही लॉटरी जिंकलेल्या आहात, तुम्हाला ही लॉटरी अमाऊंटमध्ये येण्यासाठी तुम्ही एवढे पैसे ट्रान्सफर करा किंवा तुमचं OTP पासवर्ड शेअर करा। आणि आपण खूप खुश होतो, आपण लोभी होतो आणि लगेच आपण OTP पासवर्ड शेअर करतो। OTP पासवर्ड शेअर करता क्षणी आपल्या बँकेचे मधले अकाउंटमधील पैसे काही डेबिट होतात, सो त्यामुळे आपण कुणालाही OTP पासवर्ड शेअर करू नका। तुम्ही तुमचा टूथब्रश कुणाला यूज करून देता का फॅमिलीमध्ये? नाही करून देत। त्याचप्रकारे आपला OTP पासवर्ड किंवा आपला पासवर्ड बँक अकाउंटचा कुणासोबतही शेअर करू नका। शिवाई महिला मंडळांनी सगळं महिलांनी एकत्र यावं हा मेन म्हणजे उद्देश असतो आणि याद्वारे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले जातात। मॅडम आणि सर्व जे आहे सभासद यांनीकडून जास्तीत जास्त मुलांना महिलांना उपक्रमामध्ये प्रशिक्षणामध्ये भाग घ्याव्या यासाठी त्यांना प्रेरित केलं जातं। त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे आम्ही कोर्सेस वगैरे घेत असतो महिला मंडळातर्फे आणि आज देखील पाहिलं तुम्ही, आज आम्ही या महिलांना आता प्रत्येक महिलेला मोबाईल वापरणे हा छंद आहे, सर्वांनाच छंद आहे, महिलांनाच नाही सर्वांनाच छंद आहे, पण त्या मोबाईलचे दुष्परिणाम पण काय आहेत? फायदा तर आहेच आहे पण दुष्परिणाम पण काय आहे याची माहिती मिळावी यासाठी आज या वेगळ्या प्रकारचा आमच्या मॅडमनी आयोजन केलं होतं। त्या सरांना बोलवून की सायबर क्राईम म्हणजे काय, एक्झॅक्ट काय आहे हे मला वाटतं आज जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यातून सगळ्यांना समाधानकारक उत्तरं तर मिळाली असती। मुलांचा मोबाईल ठेवणं अयोग्यच आहे पण मुलं ते आजकाल ऐकतच नाहीत, मग त्यासाठी आईने मैदानी खेळ वगैरे किंवा बाहेर दुसरे छंद जोपासले पाहिजे, जसे मुलांसाठी ड्रॉइंग आहे, दुसरे गेम्स आहेत काही ते खेळायला। आजकाल मुलं मोबाईलच हातात घेऊन असतात, बाहेर खेळायला जात नाही, त्यासाठी शनिवार रविवार सुट्टी असते पालकांना, मुलांना सुट्टी असते, त्यांना एक गार्डनमध्ये मैदानात घेऊन त्यांना त्यांच्या गेमची ओळख करून दिली पाहिजे। आता कसं आहे मोबाईलमध्ये 2 मिनिटामध्ये सगळ्यांना काय कळतं, म्हणून मोबाईलचा उपयोग वापर जर करायचा झालाच तर तो जास्तीत जास्त आपल्या व्यवहारापूर्ती करावा। बता दें कि शुभांगी मिलिंद सूर्यराव अक्सर ऐसे कार्यक्रम आयोजित करती हैं जिनके जरिए महिलाओं का उत्थान हो सके। हल्दी कुमकुम कार्यक्रम को उन्होंने महिलाओं को जागरूक करने का जरिया बताया और बड़ी संख्या में उपस्थिति के लिए सबका आभार भी जताया।
महिला स्वतःहून फोन करून आम्हाला सांगतात की असा असा प्रॉब्लेम झाला आहे, असे प्रॉब्लेम झाले होते म्हणूनच आपण हे सायबर क्राईमवर हे लेक्चर ठेवलं होतं. महिला ओपनली बोलू नाही शकत, पोलिसात जायला मागत नाहीत, मग ते आमच्याकडे येतात, तेव्हा आम्ही त्यांचे हे एक दोन प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केलेत. पण ते आपण ते पण प्रायव्हसी त्याची ठेवली गेली पाहिजे, आपण शेअर नाही करत. पण इन जनरल सगळ्यांना महिलांना कळावं की असे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणून आपण हे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.